नमस्कार मित्रांनो, पालघर संस्कृती या चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत। मित्रांनो, आज आहे 26 जानेवारी आणि माझ्याकडून सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। व्ह्यूअर्स, तेच जयसागर डॅमकडे जाणारा रस्ता आहे, आता आपण तिकडेच जाऊ। साईडला आहे सेलवासकडून येणारा जवाहरचा रस्ता आहे, तिकडनं आहे। आता इथून आपण राईटलाच मित्रांनो जाऊ आणि जयसागर डॅम थोडंच पुढं आहे, 1 किलोमीटर असेल, ते तुम्ही बघू शकता। इथून या भागाला आहे मित्रांनो, इकडनं रस्ता आहे, आता तिकडे जाऊ। बघा मित्रांनो, खूप सुंदर असा काही माहीत नाही, पाणी पण खूप सुंदर आहे, तुम्हाला मी दाखवतोच। मित्रांनो, इकडे येतात आणि कचरा करून जातात, पूर्ण कचरा आहे। कचरा म्हणजे प्लॅस्टिक आहे किंवा बॉटल करायचं, थंडच पाणी असतं। आणि मित्रांनो, आता आपण त्या ठिकाणी जाऊ, तिकडनं माझ्या बॅकग्राऊंडला तिकडे दिसत जसे डॅम आहे, तिथे जाता जाऊ। हा जयसागर डॅम आहे मित्रांनो, आता आपण जाऊ तिकडे आणि तिकडून थोडा व्ह्यू तुम्हाला दाखवतो। मित्रांनो, मी आज असंच भटकंतीसाठी आलो आहे जवाहरमध्ये। मित्रांनो, बघू शकता पाणी भरपूर असं आहे इकडे। मित्रांनो, त्या साईडला डॅम बनवला आहे आणि इकडे त्याचा हा विस्तार आहे समोर। भरपूर असं आहे आणि इकडे मित्रांनो लहान मोठी झाड आहेत, त्यांच्या झाडाखाली आपण विश्रांती करू शकतो इकडे येऊन। आणि इकडला थोडा व्ह्यू बघू शकता। हा मित्रांनो जवाहर आणि सेलवास रस्त्यावरती हा डॅम आहे ना मित्रांनो। कचरा असं कुठे पण फेकू नका, खूप वाईट दिसते आणि ते काय प्लॅस्टिक असतं ते काही कुजत नाही। गेले बघा, मी तेच तुम्हाला इथे दाखवण्यासाठी आलं होतं, पण ते गेले आणि मोबाईलमध्ये एवढे काही दिसणार नाही, पण तुम्ही बघू शकता। साईडला गेले, नजारा खूपच सुंदर असा आहे मित्रांनो, तुम्ही बघू शकता। एकदम मध्ये भात सारखं दिसतं, पण ते मित्रांनो गवत आहे। आणि इकडे तुम्ही बघा, पर्यटनासाठी पण भरपूर आलेत। इकडे बघा, हा खूप मोठा विस्तार आहे मित्रांनो, तुम्ही बघू शकता। आणि इकडे ते पक्षी पेंग्विन सारखे ते आहेत, हे बघा उडतात। बघा आणि मित्रांनो, आता आपण दाखवतो, खूप सुंदर सा व्ह्यू आहे। आणि इकडे मित्रांनो पूर्ण जंगल एरिया आहे, हे बघा। आता मित्रांनो आपण त्या ठिकाणी जाऊ, तिकडनं व्ह्यू तुम्हाला दाखवतो थोडा आणि हा विस्तार तुम्ही बघू शकता। मी मित्रांनो मध्यभागी बोलती जा, आज मित्रांनो 26 जानेवारी आहे, प्रजासत्ताक दिन। मित्रांनो प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा। सबस्क्राईब आणि व्ह्यूअर्स यांना आणि जे पण मित्रांनो बघत असतील त्यांना पण। चला मित्रांनो, आता आपण थोडं मित्रांनो बघू शकता मुखनी राजाची इथं मूर्ती आहे समोर। आणि आता आपण हे जवाहर शहरामध्ये जाते रस्ता। आता मित्रांनो आपण जवाहर शहरामधून वाडा किंवा विक्रमगड मार्गे जातो, त्याच रस्त्यावरती जय विलास पॅलेस आहे या रस्त्यावरती। आता आपण तिकडेच जाऊ मित्रांनो।
हा मित्रांनो बघू शकता, हा जय विलास पॅलेस आहे मुकणे राजांचा, खूप भारी आहे आणि सुंदर पण आहे। संगमरवरी दगडामधून बनवला आहे आणि व्ह्यू भारी आहे, स्ट्रक्चर पण मित्रांनो भारी आहे, बघू शकता। मित्रांनो बघू शकता हा जय विलास पॅलेस आहे, खूप सुंदर असा आहे। वर्ष तरी झालं असती त्या टायमाला आला होता तेव्हा एंट्री होती, आता एंट्री नाही आहे इकडे। पण तरी मित्रांनो बाहेरून तुम्हाला थोडं दाखवतो व्ह्यू कसा आहे, तो खूप भारी सा व्ह्यू आहे इथला। चला आता मित्रांनो राजवाड्याच्या पलीकडे जाऊ आपण, इथे काजूची झाडे आहेत खूप, अशी अपोजिटची बाजू आहे इकडली, बघा रचना खूप भारी आहे। खूपच भारी असा राजवाडा बनवला आहे, कधीतरी मित्रांनो याच बघायला। जुने फोटो मित्रांनो माझ्याकडे नाही, नाही तर तुम्हाला मी दाखवले असते या व्हिडिओच्या माध्यमातून। आम्ही इकडे बाल्कनीसारखी आहे बाहेर, इकडे फोटोशूट केले होते पहिले टायमाला, मी आणि माझे भाऊ असे आम्ही आले होतो इकडे बघण्यासाठी। काहीतरी मित्रांनो आम्ही आलो होतो गणपतीच्या टायमाला, पण आता झाले असतील 4-1 वर्ष। हे आग मित्रांनो मनोहर आहे, साईडची थोडी बाजू दाखवतो, खूप भारी असं। आणि मित्रांनो थोडं बाहेरून पण व्ह्यू दाखवतो। आणि मित्रांनो हे राजवाड्याची संरक्षण ची जबाबदारी सरकारने घेतली पाहिजे होती, खूप भारी असा राजवाडा आहे हा। आपल्या पालघर जिल्ह्यातील एक सुंदर असं ठिकाण आहे बघण्याचं। मित्रांनो राजवाड्याच्या अपोजिट साईडचं गाव आहे हे, काही इकडले लोक म्हणतात की हा जो गाव बसला आहे ना हा राजांनीच इकडे बसवला। भारी व्ह्यू आहे मित्रांनो इथला बघू शकता, आणि गाव खूप सुंदर दिसते बघा, बघा हे गाव आहे अपोजिट साईडला। आणि हे शेती आहे, बघा भारी से व्ह्यू आहे समोरील बाजू, आणि गाव आहे मित्रांनो। व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा, आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा, खूप भारी असं इथं बघण्यासारखं आहे मित्रांनो, नक्की या तुम्ही बघायला। आणि आजूबाजूचं परिसर पण खूप सुंदर असं आहे, हिरवीगार झाडं आहेत, काजूचे आहेत, आंब्याचे आहेत, तसे सर्व प्रकारचे आहेत, खूप मोठा परिसर आहे हा मित्रांनो, नक्की या। चला मित्रांनो आता आपण
सिर्फ हमाल इथे आला है तुम्ही बघू शकता हे गेट आहे आज जाऊ आज जायला इथून उलटे आहे तुम्ही बघू शकता हे भागाकडून आणि तसं आता आज जायचं बघाच रस्ता आत जायला रस्ता है हे मित्रांनो बघू शकता हे गेट आहे आणि इथून आत जायचे हे शिवाजी महाराजांचे छत्रपति शिवाजी महाराजांचे प्रमुखस्थाने पुढील झालेले स्थान आहे आणि मित्रांनो इकडे थोडं बाहेरचा व्ह्यू तुम्हाला दाखवतो इकडे मित्रांनो बसण्यासाठी खूप भारी असे बनवले आहे बाकडे हे तुम्ही बघू शकता आणि जास्त गर्दीशी नाही आहे मित्रांनो संध्याकाळी व्ह्यू मित्रांनो खूपच भारी दिसत असेल मा त्याचं प्रतिज्ञापत्र आहे बघू शकता छत्रपती शिवरायांचं पदस्पर्याने पुनीत झालेलं स्थान सुरतेवर शौर्यासाठी जाताना छत्रपती शिवाजी महाराजांनी त्र्यंबकेश्वर मार्गे पौष शुद्ध द्वितीय सन डिसेंबर 1664 साल रोजी जवाहरकरांचे कोलवनात प्रवेश केला तेव्हा जवाहरचे राजे पहिले विश्वकर्म सह आणि छत्रपती तिन्ना मानाचा निर्देश देऊन जेथे त्यांनी स्वागत केले तेथे प्रसिद्ध ऐतिहासिक स्थळ शिरफामा बघू शकता खूप सुंदर असं इथला विवाह मित्रांनो इथे बघण्यासारखं खूप आहे खूप सुंदर असं आहे आणि मित्रांनो चप्पल साईडलाच काढू आणि त्याला मानाचा मुद्रा करू बघू शकता हा झेंडा आहे उद्घाटन मित्रांनो केलं आहे ॲडव्होकेट राजाराम मुकणे नगराध्यक्ष यांनी मी थोडं इकडला साईडचा व्ह्यू दाखवतो हे बघाच मित्रांनो आणि हा आजूबाजूचा परिसर आहे मित्रांनो जवाहरला आलं आणि इथं शिरपामाला आलं नाही असं होणार नाही हे मित्रांनो जवाहर आणि त्र्यंबकेश्वर मार्गावरती आहे जवाहरपासून 1.5 किलोमीटर वरतीच आहे मित्रांनो नक्की आहे आणि इथं भेट देऊनच जा हे आपले बघू शकता मित्रांनो खूप सुंदर असं दिसतंय हे बघा माझ्या बॅकग्राऊंडला बघा आपला झेंडा आहे आणि आता मी समोर जातो आणि मित्रांना हे मित्रांनो आपले देवत सांगावं लागेल हे राजे आहेत आणि इथला मित्रांनो व्ह्यू खूपच सुंदर असा आहे तुम्हाला थोडा आजूबाजूचा परिसर मी दाखवतो झाडे आहेत जवाहर सिटी कशी आहे ना ती पण दाखवतो लांबून जवळून तर आपण बघणारच आहेत